हे बघा मस्त भरले की नाही. मला हे असे छान छान चविष्ट पदार्थ खाताना पाहून तुमच्याही तोंडाला भरपूर पाणी सुटत असेल. नमस्कार मंडळी, मी आहे तुमचे होस्ट आणि दोस्त क्रेझी फूडी रंजिता. मंडळी, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती की रंजिता, ठाण्यामध्ये नाखवा रेस्टॉरंट चालू झालेला आहे, तर तू नक्की ये आणि इथे खूप छान छान मासे मिळतात. मग म्हटलं आता तुम्ही सांगितलंय आणि मी नाही यायचं असं चांगलं दिसेल का? नाही ना. म्हणूनच आज मी आली आहे ठाण्याच्या नाखवामध्ये. ते आहे व्हेज थाळी, चिकन थाळी, मटन थाळी, बोंबील थाळी पण आहे, बोंबील, बांगडा, सुरमई, प्रॉन्स, पॉपलेट. अरे बापरे, बरेच मासे आहेत की. आहा, मागे पण दिसत आहे. चला मध्ये जाऊया, मला आता थांबवत नाही आहे. चला, इथे आल्यावर कोळीवाड्यात आल्यासारखं फील होत आहे. किती छान वाटते पहा ना, हे किती छान केले, ते मस्त असे मासे लावलेले आहेत. आहा, आणि इथे सगळे मासे कट करताना, मासे विकताना कोळीताईंचे सगळे फोटो लावलेले आहेत. आहा हा हा, वा, इंटिरियर वगैरे खूप छानच केले नाही का? चला भाऊंना जरा भेटूया आणि विचारूया काय काय. मूळची तर आम्ही कोळीच आहोत मॅडम, आणि तसं म्हणायचं गेलं तर कोळी कल्चर्स आम्हाला ह्या हॉटेलमध्ये दाखवायचं होतं लोकांना, त्या संदर्भामध्ये आम्ही ती कोळी थीम ठेवलेली आहे आमची. आपल्याकडे माशांमध्ये काय काय असतं? आपल्याजवळ माशांमध्ये टायगर प्रॉन्स आहे, सुरमय आहे, प्रॉम्पलेट आहे, बांगडा आहे, त्याच्यामध्ये आणखी नाही म्हटलं तर स्क्विड असतो, क्रॅब लॉलीपॉप्स, हे सर्व व्हरायटीज. वेगळेपणा काय आहे आपल्याकडे? वेगळेमध्ये तसं आहे की माशांमध्ये आपण तंदूर प्रॉम्पलेट देतो, तंदूर प्रॉन्स देतो, तसंच सुरमय टिक्का आहे, प्रॉम्पलेट टिक्का आहे, हे आपले स्पेशालिटीज आहे. हे बघा प्रॉन्स, तर हे बघा टायगर प्रॉन्स एकदम मोठ्या मोठ्या आहेत हा, आणि सोलूनच ठेवलेले आहेत. हे बघा मोठी आहे प्रॉन्स. पापलेट पाहूया. हा हा हा, असं पापलेट पाहिजे. चिकना चिकना मोरा माझा, ताजा ताजा का? ताजा ताजा ना. हा, ताजा ताजा, मोठ्याच्या मोठा आहे हा. हे बघा आणि साईज पहा, माझा अख्खा चेहरा लपून जाईल एवढा मोठा आहे. बांगडे आहेत, बांगड्यांची साईज पण मोठी आहे छान अशी, आणि सुरमईची साईज पहा, एका व्यक्तीपेक्षा तरी मोठी आहे माझ्या, एका व्यक्तीपेक्षा मोठी आहे. हो, एकविराईची पेंटिंग छान केली. तसं म्हणायला गेलं तर मॅडम, ही आमची कुळदेवत आहे एकविरा, आणि ती स्वतः माझ्या मित्राने पेंटिंग केलेले तर आपण आता तुम्हाला किचन दाखवते आपलं. आपण आता तुम्हाला हे क्रॅब लॉलीपॉप्स आहेत, हे क्रॅब लॉलीपॉप, हो क्रॅब लॉलीपॉप्स आहेत, तसंच प्रॉम्पलेट आहे आणि सुरमय फ्राय आहे. हा रावस टिक्का आहे सर, आपल्या तंदूरमधला लागतो आहे. ये प्रॉन्स तंदूरी आहे, ये चिकन लॉलीपॉप आहे, तंदुरी लॉलीपॉप. दादा आता काय दाखवणार आहात? आम्ही आता दाखवणार आहे पॉपलेट, भरलेली पॉपलेट, तवा फ्राय. हा आपला पॉपलेट आहे, आम्ही याच्यामध्ये स्टफिंग केलेली असते, म्हणजे आपली आगरी स्टाईलमध्ये खोबऱ्याचं वाटण मिटण. हा आम्ही तवा फ्राय तुम्हाला घेऊन देणार आहे, त्याचं आम्ही प्रोसेस रेडी केलेलं आहे. हे आपलं घरगुती स्टाईल, जसं आमच्या आगरी स्टाईलमध्ये आम्ही बनवतो तांदळाच्या पिठामध्ये, आणि सगळा हा घरगुती मसाला आहे, एकही बाहेरचा मार्केटचा मसाला नाही आहे, त्यामुळे हा मसाला आम्ही स्वतः इथे प्रॉपर बनवतो आणि त्यानंतर आम्ही कस्टमरना हे देतो. हे क्रॅब लॉलीपॉप क्रॅप लॉलीपॉप रेडी झालेले आहेत, या टाईपचे असतात. आपल्या हॉटेलचं असं आहे की आपण ग्रेव्ही, फिश ग्रेव्ही, चिकन ग्रेव्ही, मटन ग्रेव्ही ही सेपरेट बनवली असते आणि आपण बनवून ठेवलेली असते. हे आपली व्हेज थालीसाठी आपण दाल फ्राय, हा आपण प्रॉपर इंद्रायणी राईस देतो. त्यानंतर ही भाजी घरगुती स्टाईल, ही आपली फिश डिश, फिश करीमध्ये आम्ही प्रॉन्स आणि सुरमय हे पीस करून टाकलेलं असतो. ही आपली मटन ग्रेव्ही तरीवाली, त्यानंतर हे चिकन ग्रेव्ही, ही आहे पॉपलेट, भरलेली पॉपलेट, हे आपण असं घरगुती स्टाईल तांदळाच्या पिठामध्ये देतो.
मैडम तुम्हें आता आमच किचन पाल आधी तुम्हें आम थोड़ा रेस्टॉरंट व्यू पा या मैडम हे तुम्हाला माहिती आहे तर हे कोळी कल्चरनुसार काढलेलं आहे आपलं खूपच छान केलेलं आहे समुद्र किनारा समुद्र आणि असं पूर्ण असा किनाराच बनवलेला आहे ना मस्त छान केलेलं आहे चित्र हे ते लाईट हाऊस दाखवलेलं आहे खूप सुंदर केलं असं फुल असं हो नाही बघा ना इथे इथे राहणार म्हणजे इथे गाव दाखवलंय आणि एका बाजूला मच्छी मार्केट दाखवलंय आणि इथे मासे पण पकडतायत आणि तसंच हा मोज माझ्या मुलाचं पेंटिंग केलेलं आहे अच्छा हे तुमच्या मुलाचं आहे अरे वा मस्तच खूप छान केलंय 40 माणसांची सिटिंग आहे बाकी सगळं ठीक आहे पण माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर जे कोणी येतील त्यांना ताजे मासे मिळाले पाहिजेत बरं का हो मॅडम ताजे मासे नक्की आम्ही ताजे मासेच सर्व करणार हे आहे इकडचं मेनू कार्ड नाखवा हे बघा व्हेज थाळी चिकन थाळी मटन थाळी बोंबी थाळी बांगडा थाळी सुरमी थाळी प्रॉन्स थाळी पॉम्पलेट थाळी हा आणि याच्याशिवाय पण अजूनही बरेच पदार्थ आहेत तर आता मी माझ्यासाठी मागवते आणि मी मागवल्यानंतर तुम्हाला दिसणारच आहे मंडळी ऑर्डर दिलेली आहे पदार्थ एक एक करून येत आहेत चला ओ हो क्या बात आहे आज तर मस्त ताज्या ताज्या माशांची मेजवानीच आहे क्या बात आहे आज तर बहुत खुश होने वाले मैं आज तर माझा आनंदी आनंद कडे इकडे तिकडे कुठेच नाही फक्त इकडेच सुरुवात घडून करू भाऊ सांगा ना पदार्थांची नावं सांगा मॅम हे आमचं रावस टिक्का आहे रावस टिक्का हो हे तंदूर लॉलीपॉप आहेत हे प्रॉन्स तंदुरी आहे ही सुरमई थाली आहे पूर्ण ही प्रॉम्फेट थाली आहे स्टफ पॉपलेट भेटतो याच्यात आणि ही मटन थाली आहे हे आमचे क्रॅब लॉलीपॉप्स आहेत आणि हे फिश फिंगर्स आहेत मॅम हे थालीबरोबर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी येतात प्रत्येक थालीबरोबर दोन फिश फिंगर येतात स्टार्टर म्हणून ओके चला आता सुरुवात करायला पाहिजे जास्त मी वाट नाही बघू शकत वा कोळंबी छान आहे आणि मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो आहे आंबट तिखट अशी चव आहे इतकं छान मस्त शिजलंय ना रावस आ हा 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 ओहो काय सही आहे बघा याच्यासोबत चटणी पण दिली आहे ती मी घेते थोडीशी तंदूरवर तर चटणी छानच लागते नाही का असा वा अमेझिंग टेस्ट आहे माउथ वॉटरिंग वा काय चविष्ट आहे हा चिकन लॉलीपॉप तंदूर चिकन लॉलीपॉप हा म्हणजे मसाले आतमध्ये पर्यंत असे मस्त छान मुरलेत म्हणजे प्रत्येक बाईट आहे ना मस्त चविष्ट असते अगदी स्टार्टर संपवता क्रॅब सूप पण आलेला आहे आणि सीझन चालू आहे ना आंब्याचा मग आमरस नको का हे बघा आणि हे जे तंदूर आहेत ना ते मला खूप आवडले त्यांच्याकडचे तंदूर म्हणजे मी सुरुवातीला बोलली आनंदी आनंदकडे इकडे तिकडे फक्त तंदूरकडे असं वाटते की काय बाकीचे अजून पदार्थ टेस्ट करायचे आहेत आता मी टेस्ट करणार आहे क्रॅब लॉलीपॉप मला हे असे छान छान चविष्ट पदार्थ खाताना पाहून तुमच्याही तोंडाला भरपूर पाणी सुटत असेल अभी तो पार्टी सुरू हुई आहे फिश फिंगर चटणी जरा झणझणीतच आहे चला तर मंडळी स्टार्टर खाऊन झालेलं आहे खूप छान होते मजा आली असं एकदम जिभेवरती ती चव आहे ना ती अशी रिंगाळते सूप मस्तच आहे आता तुम्ही म्हणत असेल रणजिता तू एवढ्या थाळ्या मागवलेल्या आहेस एक दोन तीन थाळी तर काय आहे ना माझ्या टीम मेंबर पण आहेत मी खाणार आहे पापलेट थाळी हे बघा पापलेट थाळीमध्ये आहे पापलेट भरलेलं पापलेट बरं का आणि ह्याचं मला सगळ्यात जास्त आवडलं आहे बघा तळलेलं कडीपत्ता आणि लसूणनी गार्निश केलेलं आहे हे भरलेलं पापलेट आहे सोबत फिश फिंगर आहेत सुकट आहे सोलकढी फिश करी भाकरी पापड चटणी कांदा लिंबू आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन आणि वडे पण मागवलेले आहेत बरं का
सो मी आता अगोदर भाकरी घेते. मस्त आंबट तिखट अशी आगरी चव आहे. मस्त छान भरलेलं पापड आहे बरं का. हे बघा मस्त भरले की नाही वाटणार नाही. वा याच्यासोबत राईस पण येतो, तो मी नंतर मागवणार बरं का. सुकट तर झालंच पाहिजे. वा मस्त आतमध्ये पूर्ण हे वाटणं असं छान भरलंय. सोलकडी पण आहे. चला आता गरम गरम जेवण आहे ते मी संपवते आणि मग तुम्हाला भेटते. माझा आमरस राहिलेला आहे आता तो मी पिऊन घेते. जेवून झालेलं आहे, खूप छान होतं, मजा आली जेवून. आणि याच्यामध्ये आमरसमध्ये मस्त आहे बघा आंबा आहे. आपलं बिल आलेलं आहे माझं हे बघा. तंदूर लॉलीपॉप 450 रुपये, क्रॅब सूप आहे 400, क्रॅब लॉलीपॉप 450, पॉपलेट थाळी आहे 775, मटन थाळी 675, सुरमई थाळी 675, तंदूर प्रॉन्स 500, आमरस 150 आणि वडे 100. तर मंडळी मस्त छान छान माशांचा आस्वाद घेण्यासाठी नक्की या नागपूरमध्ये. आणि आमरस सीझन चालू झालेला आहे, आमरस पण प्या, मजा येईल तुम्हाला. खात राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा, अँड ऑलवेज कीप स्माइलिंग. अँड बाय बाय मंडळी, पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत.